नमस्कार। आज आपण आलेलो आहोत पाचोरा शहरातील जारगाव चौफुलीलगत डॉक्टर प्रशांत दादा पाटील आणि डॉक्टर तृप्तीताई पाटील संचलित सुदन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या या ठिकाणी। तसं पाचोरेकरांना किंवा पंचक्रोशीतील लोकांना हे हॉस्पिटल किंवा डॉक्टर साहेब नवीन नाही, जन्मभूमी त्यांनी कर्मभूमी केलेली आहे। अशी अनेक लोक आहेत की शिक्षण भारतात घेतात आणि आपल्या बुद्धिमत्तेचं आपल्या गुणवत्तेचं सगळं योगदान सगळे ऋण हे विदेशात फेडतात, परंतु म्हणतात की ज्यांची मातीशी नाळ जुळलेली असते त्यांचं मातीशी प्रेम असतं। त्यांचे वडील डी बी बाप्पू शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे साहजिकच मुलाच्या अंगी ते गुण येणारच, म्हणून दादांनी पाचोरा शहरातच आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला। आपण आता थेट दादांशी चर्चेला जाऊया। दादा नमस्कार। नमस्कार सर। दादा, आपलं हॉस्पिटल अगोदर गावात होतं, तरी साधारणतः आपण ते कधी प्रारंभ केलं होतं? मला वाटतं ती तारीख माझ्या अजून पण लक्षात आहे, ती होती 23 ऑक्टोबर 2005। त्या दिवशी आपण नगरपालिका जिम आहे गावात त्या ठिकाणी सुदन हॉस्पिटल नावाने सुरू केलं होतं। सुरुवातीला ऑर्थोपेडिक्स ट्रॉमा म्हणून सुरू केलं आणि नंतर मॅडम साधारणतः 2-3 वर्षात मॅडम मला जॉईन झाल्या। तर तो परिसर बाजारामुळे खूपच गजबजलेला असायचा आणि ते हॉस्पिटल माझं पहिल्या माळ्यावर होतं आणि कमी पडायला लागलं। तर तुम्ही इकडे स्थलांतरित केले झालं? स्थलांतरित व्हायला मला एक साधारणतः 2016 मी इथं आलो, जून महिन्यातला तो आहे दिवस होता आणि आता जवळपास 6 वर्ष झाली या हॉस्पिटलला। 6 वर्षामध्ये जी या पंचक्रोशीतील लोकांना मिळालेली सेवा सुविधा हे सर्व ज्ञात आहे, पण आता मी सहज माझ्या कामानिमित्त इकडनं जात होतो आणि बाहेर विनामूल्य किंवा सवलतीच्या दरात किंवा शासनाच्या योजनांच्या मार्फत एक बोरल बघितला म्हणून मी थेट तुमच्याकडे आलो। तर दादा, जरा सविस्तर नेमकं तुमच्याकडे कोणत्या योजना सुरू झालेल्या आहेत आणि त्या कशा प्रकारच्या? आता सध्या आपल्याकडे एक महात्मा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र स्टेटची योजना आहे। त्याच्यात केसरी कार्ड धारक जे असतात पेशंट, तर त्यांना गव्हर्नमेंटने फ्री ऑफ चार्ज ट्रीटमेंट करायची म्हणून त्याकरता आपलं हॉस्पिटल नेमलं आहे। त्याच्यात पेशंटचा सुरुवातीचा एक्सरे, ब्लडचे रिपोर्ट्स, इनिशियल इन्व्हेस्टिगेशन, नंतर ऑपरेशन थिएटरचा खर्च, ऑपरेशनचा खर्च, इवन तुमचे जे पट्टी स्क्रू असतात जे इम्प्लांट बनतो आपण त्याला इम्प्लांटचा खर्च, नंतर पोस्ट ऑपरेटिव्ह मेडिसिन, ऑपरेशननंतर घरी जाईस तो घरी जातानासुद्धा त्यांना गोळ्या आपण देतो बरोबर, मेडिसिन आणि इवन जाताना प्रवास खर्च पण देतो एक साधारण 50 रुपयाचा तो नॉमिनल असतो म्हणजे 50 रुपयाचा आणि जेवणसुद्धा देतो आपण पेशंटला सकाळ संध्याकाळ। म्हणजे पेशंट आल्यानंतर गव्हर्नमेंटचा हाच उद्देश आहे की पेशंट आल्यानंतर पेशंटला एकही पैसा लागायला नको आणि इवन जेवणामध्ये पेशंटचं पैसे नको जायला आणि जातानासुद्धा पैसे दिले म्हणजे पेशंट सुख। ही महात्मा फुले योजनेअंतर्गत आहे। अजून दुसरी कोणती योजना आहे का? ते जे आउट ऑफ स्टेटचे पेशंट असतात परराज्यातले तर त्यांच्याकरता प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY म्हणतात त्याला, तर ती योजना पण असते। समजा काही कामगार आउट ऑफ स्टेट इथं आलेत तर त्यांना महाराष्ट्र स्टेट कव्हर नाही करत, तर मग त्याच्याकरता सेंट्रल गव्हर्नमेंटची ती प्रधानमंत्री जन आरोग्य योजना नावाने आपण त्यांना कव्हर देतो। तर त्यांच्याकडे आधार कार्ड जरी असेल तरी सफिशियंट असतं ट्रीटमेंट द्यायला। दादा, एक स्पष्ट विचारतो, आतापर्यंत लोकांचा असा समज होता किंवा काही लोकांना अनुभव पण म्हणजे पाचोरा सोडून किंवा कुठे गेले असतील तर त्यांना अनुभव असा होता की पहिले गेल्यानंतर या योजनेअंतर्गत जरी बसत असले तरीसुद्धा त्यांना पहिले तपासणीचा खर्च किंवा अशा विविध प्रकारच्या टेस्टच्या नावाखाली किमान 10-15 हजार रुपये उकळले जायचे,
आणि पुन्हा जाताना तुम्ही आता सहज बोलता बोलता बोलले की आपण त्यांना मेडिसिनसुद्धा विनामूल्य देतो. मेडिसिन तर जाऊ द्या, पण एक 50 रुपये नाममात्र जे काही रिक्षाचं भाडं असेल बस स्टँडपर्यंत जाण्याचं येण्याचं ते सुद्धा तुम्ही देता. तर ह्या मेडिसिनला जो लागणारा पैसा आहे किंवा ज्या चेकअपसाठी लागणारा पैसा आहे ते सुद्धा तुम्ही विनामूल्य म्हटले, तर मला पुन्हा ते सांगा की तुमच्याकडे पेशंट एकदा आल्यानंतर त्याला 1 रुपया लागणार नाही? 100%. आता ॲक्च्युली कसं आहे, मला एक साधारणतः 16-17 वर्ष झाली प्रॅक्टिसला, आणि आपण जेव्हा ही योजना अप्लाय करतो किंवा जेव्हा आपण योजना घेतो त्यावेळेस एक दूरदृष्टी असते आणि एक समाजसेवा करायचं एक आपलं कर्तव्य असतं, तर त्या अनुषंगानेच आपण ही योजना घेतो. पैसा तर खूप कमवतात सगळे डॉक्टर, पैसे कमवतात बरोबर, आणि तुम्ही जर पेशंटला चांगली ट्रीटमेंट दिली तर पैसा तुमच्या मागे येतो, तुम्हाला पैशाच्या मागे द्यायची गरज पडत नाही. आणि हा आपण फक्त समाजसेवा आणि लोकांना चांगली सेवा देण्याचा उद्देश जर ठेवला तर 1 रुपये जर खर्च असतात तर ते आपल्याला घ्यायची गरजच पडत नाही. आणि सुरुवातीला जेव्हा पेशंट म्हणजे युजली आमचे जे पेशंट असतात ॲक्सिडेंटचे, तर ते असं काही प्लॅन नसतात, कुठेतरी चाललो होतो कुठे गेलो होतो रस्त्याने असा ॲक्सिडेंट झाला तर ते अगोदर घाबरले असतात, पैसा राहत नाही बरोबर. एक तर सडन आलेलं हे असते, त्यावेळेस काय पेशंट करू कसे काय पैसे घ्याय, म्हणजे ही मला ही मानसिकता समजत नाही. साहजिक आहे, स्थानिक असल्यामुळे अजून त्या सगळ्या अडचणी येतात. दादा ही योजना कधीपासून सुरू झाली तुमच्याकडे? एक साधारणतः 10-15 दिवस झाले आम्हाला त्यांचं कम्युनिकेशन सुरू होतं ईमेलवर, त्यांना काही कागदपत्र पाहिजे होते ते आम्ही त्यांना पाठवले आणि त्यांची इन्स्पेक्शनची टीम आली पूर्ण डॉक्टरांची. टीम आल्यानंतर त्यांनी इन्स्पेक्शनचा रिपोर्ट बनवला आणि त्यानुसार मग त्यांनी त्यांना सगळं ओव्हरऑल व्यवस्थित वाटलं आणि त्यांनी परमिशन दिली. तुम्ही थोडंसं तुमचं आर्थोच्या बाबतीत सांगितलं, पण त्याच्यामध्ये मॅडमांचं स्त्रीरोगतज्ञ म्हणून पण ते आहेत का त्या स्कीम? स्त्रीरोगतज्ञ म्हणून पण स्कीम आहे, पण गव्हर्नमेंटने ती जी स्कीम आहे स्त्रीरोगतज्ञांची ती त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला अटॅच केली असल्यामुळे त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलची परमिशन दिलेली नाही. ती फक्त आपण आर्थोसाठी ऑर्थो करता आहे आणि बाकी स्पेशालिटी पण त्याच्यात मी घेतल्या आहेत. जसं आम्ही लहान मुलांचं पिडियाट्रिक सर्जरी आहे बरोबर, MD मेडिसिनचे मेडिसिनचं जे असेल समजा ती आहे, नंतर गॅस्ट्रो आहे, नंतर युरो आहे. युरोमध्ये बऱ्याच पेशंटचे किडनी स्टोन वगैरे प्रोस्टेटचं ऑपरेशन ते कवर होतं. इव्हन जळीत पेशंट असतात बरेचसे, ते पेशंट घेऊ शकतो आपण. म्हणजे तुम्ही सर्व हे घेऊ शकता? सगळं मल्टी स्पेशालिटीनेच आपल्याला परमिशन मिळालेली आहे बरोबर. त्यानुसार अजून आपण मला वाटतं रुमॅटोलॉजी म्हणजे ते संधिवातचे पेशंट असतात, त्यांना जर ॲडमिट करायची गरज पडली तर ते करू शकतो बरोबर. क्रिटिकल केअर आहे, जनरल सर्जरी आहे, अपेंडिक्स हायड्रोसील काय बाकीचे जे पण जनरल सर्जरीच्या अंडर येतात ते, नंतर प्लास्टिक सर्जरी आहे, पल्मोनॉलॉजी आहे, चेस्ट रिलेटेड डिसीजेस, तर ते पण त्याच्यात आपण घेतलेले आहे. दादा एक शेवटच्या प्रश्नाचा विचारतो, आता जवळजवळ 50% पेशंट हे गुडघ्यांनी त्रस्त झालेले आहेत किंवा बॉलच्या ऑपरेशनने, तर बॉल रिप्लेस आणि गुडघ्यांचे रिप्लेस. पूर्वी होती लोकांच्या मनामध्ये भीती की गुडघ्यांचं ऑपरेशन केलं तर ते सक्सेस होत नाही, मग कायमस्वरूपी मनुष्य खुर्चीवर बसून राहतो. आता ते पडद्याआड झालेलं आहे, परंतु ते ऑपरेशनसुद्धा याच्यामध्ये आहे का? टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे TKR आणि टोटल हिप रिप्लेसमेंट THR, तर हे ऑपरेशन गव्हर्नमेंटने त्यांच्या गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल जे असतात JJKM सिव्हिल हॉस्पिटल या हॉस्पिटलला त्यांनी ते तिथंच परमिशन दिली आहे, त्याच्यामुळे ते ऑपरेशन प्रायव्हेट हॉस्पिटलला त्यांनी अजून दिलेले नाही. पण आम्ही फॉलोअप घेतोच आहे, कारण खूप सारे पेशंटला गुडघ्याचा त्रास आहेच, अपेक्षा तुमच्यापासूनच हो हो. आणि दुसरी गोष्ट अशी की इव्हन आता हे ऑपरेशन एवढं कॉमन झालं आहे, म्हणजे माझ्या आईचं 2 गुडघ्यांचं ऑपरेशन झालं आहे, वडिलांचं झालेलं आहे, फक्त राईट टाईमला राईट डिसिजन घेणं जरुरी असतं. तुम्ही जर खूप जास्त दिवस लावले त्रास सहन केला तर मग कदाचित सक्सेस रेट कमी होतो, त्याच्यामुळे लवकर जर इंटरव्हेन केलं तर सक्सेस रेट खूप चांगला आहे. आणि माझी आई अजून पण मांडी घालून बसते, वडील मांडी घालून बसतात, काही त्यांना वाटतच नाही ऑपरेशन झालं असं. त्याच्यामुळे हे ऑपरेशन आम्ही गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केली की तुम्ही प्रायव्हेट, कारण नाही म्हटलं तरी पेशंटला इथून मुंबईला जा किंवा इकडे जा बाहेरच्या हॉस्पिटलला गेल्यानंतर मग तिथं परत सगळा खर्च येतो, मग ते स्थानिक लेवलला जर अवेलेबल झालं तर अतिशय उत्तम. धन्यवाद दादा.
या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी अति महत्त्वाच्या कळल्या, त्या म्हणजे दादांकडे जे स्कीम आलेले आहेत एक महात्मा ज्योतिराव फुले या अंतर्गत स्टेट गव्हर्नमेंटची आणि पंतप्रधान योजना ह्या कशा आहेत, आणि स्पेशली एक रुपयासुद्धा ॲडमिट होताना देऊ नका आणि डिस्चार्ज होताना सुद्धा एक रुपया तुम्ही देऊ नका, उलट तुम्हाला मेडिसिन आणि 50 रुपये तरी किमान जाण्याचं भाडं तुम्हाला मिळेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिमहत्त्वाचं गुडघे दुखायला लागलेत तर ते तुम्ही अंगावर काढू नका, आपल्या स्वतः साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं तुम्ही डॉक्टरांची तातडीने मदत घ्या आणि त्यावर उपचार करा, आणि ऑपरेशनची जर गरज पडली तर त्यात तातडीने त्याबाबत निर्णय घेऊन ते ऑपरेशन करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही जेवढं लांब ठेवाल जेवढं अंगावर काढाल त्याचे रिटर्न रिझल्ट तेवढेच तुम्हाला कमी टक्के प्रमाणात मिळेल. धन्यवाद. आपण आता या योजनांच्या संदर्भात माहिती घेतली डॉक्टर प्रशांत दादा यांच्याकडून. आपल्यासमोर थेट पेशंटच आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडूनच सविस्तर माहिती घेऊया. दादा ह्या तुमच्या कोण आहे? आई आहे. काय नाव दादा? अरस्तोलबाई हिम्मत सुरवंशी. बरं, कसं काय झालं होतं? एक गायीने पाळून टाकलं. कुठले दादा तुम्ही? बेलखेडा तालुका. कन्नड. कन्नड तालुक्यातून इतक्या लांब आपण आलात. आलो. बरं, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ज्या सुविधा मिळाल्या तर हे ऑपरेशन तुम्हाला पैसे देऊन करावं लागलं का कसं करावं लागलं? फ्रीमध्ये करावं लागलं आम्हाला. फ्रीमध्ये? हो. ॲडमिट होण्याला एक रुपया लागला? लागला नाही. आणि आता किती दिवसापासून तुम्ही इथं दाखल? आम्ही 3-4 दिवसापासून इथे. बरं. पेशंटला जेवण वगैरे सर्व सर्व क्लिअर आहे? त्यांच्याकडून मिळते का तुम्हाला? ते दवाखान्यातूनच मिळतं. दवाखान्यातून. गोळ्या औषधीचे पैसे वगैरे तेच करताय सर्व? हो. कसं आहे सर्व समाधान ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला काही त्रास वगैरे? नाही, काही त्रास नाही. सगळ्यात महत्त्वाचं हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तर असतातच, पण डॉक्टरांच्या सोबत जे नर्स कंपाऊंडर यांच्याकडून तुम्हाला कसं हे मिळतं? चांगलं मिळतं बरं का? आम्हाला त्यांची सेवा चांगली. हो, चांगली. आता तुम्हाला किती दिवस सांगितलेलं आहे थांबायला? आता नाही, आज सुट्टी होणार आहे आमची. हो, सुट्टी. हो, 4 दिवस झाले आम्हाला. सुरुवातीला काही पैसे वगैरे सांगितले डॉक्टर? नाही नाही, काहीच नाही. अशा प्रकारे या शासनाच्या विविध योजना आहेत की ज्या अजूनपर्यंत जनतेपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. ज्या पोहोचलेल्या आहेत तर त्याचाही गैरसमज लोकांना असा आहे की याच्यात पैसे लागतात. आपण थेट आता पेशंट आणि पेशंटचे चिरंजीव यांच्याकडून माहिती घेतली की कोणत्याही प्रकारचा एक रुपयासुद्धा पेशंटला द्यावा लागत नाही, ॲडमिट असण्यापासून तर डिस्चार्जपर्यंत. आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची तुमची कागदपत्र अपडेट असणे आवश्यक आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील.